विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी. आजपासून नेरळ आणि माथेरान मिनी ट्रेन सुरू झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होतीये गर्दी. प्लॅटफॉर्म तिकीट 5 पट महागलंय. मुकेश अंबानीचे पुत्र आनंद अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेत. मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही. शिंदे गटाच्या आमदारांनीच गुलाबराव पाटलांना सुनावलंय. दहशतवाद्यांचं वर्गीकरण होऊ शकत नाही म्हणाले गृहमंत्री अमित शहा. सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपीला मिळाली आहे जन्मठेप. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील यात्रा 14 दिवसाची असणार. इस्रोचं रॉकेट LVM3 M2 तयार झालंय. लॉन्च करणार 36 सॅटेलाइट. रात्री 12 वाजता सुरू होणार काउंटडाऊन. जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार का. अनंत कुरमुसे मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे याचिका दाखल. दिवाळीपूर्वीच SBI ने दिली आनंदाची बातमी. डिपॉझिटवरील व्याजदरात केली आहे मोठी वाढ. ठाण्यात गुंडांचा दिवाळी धमाका. 12 तासात 2 गोळीबार. एकाचा मृत्यू तर दुसरा झालाय गंभीर जखमी. मच्छीमार बांधवांना दिलासा मिळालाय. डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश करण्यात आले जारी. नाशिकमधील एअरफोर्स स्टेशनमध्ये जवानाने ऑन ड्युटी स्वतःवर झाडली आहे गोळी. दुर्दैवी झालाय मृत्यू. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75,000 बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र आज दिलं जाणार. पाकिस्तानला मिळालाय मोठा दिलासा. 4 वर्षानंतर FATFच्या ग्रे लिस्टमधून करण्यात आलाय बाहेर. सोन्याची AK-47 8 कोटीचं घड्याळ. महागड्या भेटवस्तूमुळे इम्रान खान यांची खासदारकी झाली आहे रद्द. ब्रिटनच्या पंतप्रधानांसाठी जॉन्सन सुनक यांचे प्रयत्न सुरू. विजल बोईंग सूट चित्रपटाचा दमदार ट्रेलर झालाय प्रदर्शित. कांतारा चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. देवनर्तकांना मिळणार मासिक भत्ता. धावत्या पाटणा एक्सप्रेसचा पत्रा उडून एकाचा पाय कापला गेला. मुंबई पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी झाली आहे. 2 किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा. जागतिक नेमबाज स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारा रुद्राक्ष पाटीलला 2 कोटी रुपयाचं मिळालंय बक्षीस. नामेबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी. आजचा सामना आहे निर्णायक.